आटोपला झाली पुसून झाली भांडी बर वहिनी उद्यासाठी परधान्य टाकलंय भिजे उसळ करूया अरे देवा ओके लाईट मालवायचाच राहिला अहो नंतर करूया बंद तू राहू दे किती राबल वहिनी सकाळ पासून कामाचा धडका लावलाय तुम्ही जरा दम खा बसा बसूया जरा 10 मिनिट बसूया चला खर सांगू का अपर्णाताई आयुष्यभर कामच केलं पण हे असं भरल्या घरात आपल्या माणसांसाठी काम करण्याचं सुख असत ना ते वेगळंच असतंय बघा आजवर मुकले होते हो या सुखाला आता करायला मिळतंय तर करू दे की मला खरं सांगू बहिणी आमची स्नेहल सुद्धा तुमच्याकडून काही शिकायच्या निमित्ताने काम करायला लागली घरात लई गोड आहे बघा पोर आणि मनानं भी लई चांगली आहे हा म्हणजे आधी रागराग केला ती ना माझा पर आता अगदी आपलंच करून टाकलंय बघा नाही वहिनी म्हणजे तशी स्नेहल प्रेमळच आहे हो थोडीशी हट्टी आहे पण मनाने हळवी आहे मुलं वाईट नसतातच चांगले वाईट असतात ते आपले संस्कार आता तिच्या आईने तिला जसं वळण लावलं तशी ती वागली आता मीनाक्षी वहिनींचं काय तुमच्यापासून लपून राहिले जाऊ दे अर्पणाताई असतो एकेकाचा स्वभाव आपण कुणाविषयी राग धरू नये बघा मन नाही नाही राग नाही राग नाहीच आहे पण ना त्यांच्या वागण्याचे विचार माझ्या डोक्यातून जातच नाहीत वहिनी कधी कधी इतकं विचित्र वागतात ना म्हणजे त्यामागे त्यांचा नेमका कुठला स्वार्थ आहे हेच कळत नाही समोरच्याला आताच बघा ना बॅग भरली भाऊजीनं घेतलं आणि गेल्या गावाकडे निघून मला एकच भीती आहे त्यांच्या डोक्यामध्ये काही भलत सलत सुरू नाहीये ना कशाला करायला हवं गुरुजी मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय